आमच्या इथे नव्या पेठेत कपड्यांची मोठी बाजारपेठ आहे. घरच्यांसोबत तिथे दुपारीच गेलो होतो. मी न्याहाळत होतो आणि बाकी मंडळी खरेदी करत होती. तालुक्याच्या ठिकाणापासून दूर असलेल्या एका खेड्यातलं कुटुंब खरेदीसाठी तिथं आलेलं. थोरला मुलगा विशीच्या आतला, धाकटा शाळकरी पोर आणि शाळकरी मुलगी यांच्यासोबत त्यांचे आई वडील होते. आईच्या अंगावरची साडी साधारण होती. बापाचे कपडे बिनिस्तरीचे चुरगळलेले, कॉलर आणि बाहीजवळ विरळ झालेला बुशर्ट, पॅन्टीचे अल्टर केलेले मार्क रंग फिकट झाल्याने स्पष्ट दिसत होते. मुलीनेही जेमतेम साधा ड्रेस घातलेला, मोठ्या फुलांची डिझाईन असलेला, अगदी गावाकडच्या बहुतांश मुली घालतात तसा पॉलिस्टर टाईपचा. धाकट्या शाळकरी मुलाच्या अंगावरचा शर्ट बऱ्यापैकी जुना होता. विशीतला मुलगा बहुतेक शिकायला परगावी असावा आणि तो दिवाळीसाठी गावी आल्यावर ते इकडे सोलापूरला खरेदीला आलेले. त्याचे कपडे ठीकठाक होते पण तेही जुने वाटावे असेच होते. त्याच्या जवळची पिशवी खताच्या पॉलिथिन बॅगची होती आणि तळहात मातकट होते. म्हणजे ते कुटुंब शेतकरी कष्टकरी कुटुंब होतं. मुलगी आईला आधी साडी घे म्हणत होती तर थोरला पोरगा आधी अण्णांना कपडे घ्या म्हणत होता. धाकटा म्हणत होता आधी दादाचे कपडे घ्या. बाप म्हणत होता आधी पोरांचे कपडे मग शांतेसाठी साडी. कुठलेही कपडे समोर आणून उघडले की ते सगळेच एकमेकांच्या नकळत किमतीचे लेबल पाहत होते. किमतीचे अंक इंग्रजीत होते मात्र अक्षर ओळख सगळ्यांना असावी. त्या किमतीचे प्रतिबिंब त्यांच्या भेदरलेल्या चेहऱ्यावर उमटत होते. मध्येच आई बोललेली की जरा चांगलेच दाखव बापा पण इतके महागाचे नको दाखवू. तिने तसे म्हणताच बापाने पोराच्या नकळत तिचा हात हळूच दाबला आणि असे बोलू नकोस म्हणून खुणावले. ती माऊली मौन झाली. बारकं पोरगं भिरभिरल्या डोळ्यांनी त्या चकचकीत दुकानातल्या सर्व कपड्यांना खिळल्यागत पाहत होत. तिथला चकचकाट पाहून मुलगी तर अचंबित होऊन गेलेली, पुरती स्तब्ध झालेली. मोठा मुलगा हुशार होता. त्याने आधी लहान्या बहिणीसाठी ड्रेस पसंत करायला लावला. धाकट्या भावाच्या पसंतीचा ड्रेस घेतला आणि आईच्या मागे लागला साडी पसंत कर. ती बाई आवंडे गिळत होती. मुलांचा बाप मनातल्या मनात आकडेमोड करत होता आणि तो कोवळा तरुण डोळ्यातली स्वप्ने गोठवत आई बापाचे डोळे वाचत होता. त्या डोळ्यात दिसत असलेली कुत्तरोड आणि त्यांचं अगदी कसणं त्याला सहज वाचता येत होतं. पोरगा ऐकेना म्हटल्यावर त्या माऊलीने नकळत मान मागे घेऊन पदराने डोळ्यांच्या कडा पुसल्या. नेमकं त्याच वेळी मुलीने आईला पाहिलं. तिने काय ते ओळखलं. अण्णा मला काय बी नग म्हणून ती बापाला बिलगली. इतक्या गर्दीतही तो बाप माणूस घरीवरून गेला. पोरीला कवटाळून तिचे मुके घेऊ लागला. त्या क्षणी त्या दुकानात अनेक कुटुंब आणि अनेक माणसं होती पण त्यात सर्वात श्रीमंत कुटुंब ते होतं. एकमेकाच्या मनातल्या ओळखण्याची आणि त्याग करण्याची श्रीमंती त्यांच्याकडे होती. गरिबी माणसाला खूप काही शिकवून जाते. इच्छांना मुरड घालण्याचे कसब गरीब असणाऱ्यासच जन्मताच असते. त्या कुटुंबाकडे पाहताना नकळत माझे आई वडील आठवले. घरादारासाठी खरेदी करताना स्वतःला कपडे न घेणारे, मुलांसाठी मन मारणारे आई वडील. जगात कुठल्या बापाचा खिसा कधी रिकामा राहू नये आणि कुठल्या आईला तिचे मन मारावे लागू नये कारण याचे शल्य आई वडिलांच्या जाण्यानंतर अनकुचीदार होत जाते. इथे असलेल्या त्या कुटुंबाच्या कर्त्या पुरुषात आपल्यापैकी कित्येकांच्या वडिलांचे बिंब दडून होते आणि कित्येकांच्या इच्छा दफन होत्या. संवेदनशील असणं वाईट असतं. अशी माणसं कधी कुठं दिसली की वाटतं आपल्याकडे खूप सारे पैसे असले पाहिजेत म्हणजे आपण यांना सढळ हाताने मदत करू शकू. पण सगळीच माणसं अशी मदत घेत नाही कारण ती हतबल असली तरी हरलेली नसतात. आणि जी माणसं हरलेली नसतात तीच माणसं नियतीच्या छातीवर पाय देत विजयी होतात. हे कुटुंबही त्यांच्या जगण्याच्या लढाईत जिंकायला हवं. अजूनही ते कुटुंब नजरेआड होत नाहीये. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.